एकूण दयेसाठी निमंत्रित केलंय जय गणेश वाफाळे संघाला. सामना 4 षटकांचा असेल. आपण ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह ह्या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा अनुभवतोय. तसेच 611 क्रमांक केबल चॅनल जे आहे आपल्या परिसरात SSS SSS या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा ह्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता घर बसल्या. जर कॉमेंट्री बॉक्समध्ये 12 खेळाडू आला नाही तर आम्ही विदाउट एनी अनाउन्समेंट पेनलाइज करू, याची दखल घ्या, नोंद घ्या. माझ्यासोबतीला स्कोरर राहुल पाटील आहेत. महेश पाटील होते पहिल्या सामन्यामध्ये. ऑफिशियल सज्ज उमेश केणे मॅन फ्रॉम निंबवली, MCA चे पंच अँड शापूर किशान मुन्ना पठाण मॅन फ्रॉम शापूर. संत तुकारामांनी लिहिता लिहिता फार छान लिहून ठेवले बघा. बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्या मनावरती पाडू नये चरे. शब्दांमुळे मंगल शब्दांमुळे जंगल, शब्दांचे जंगल जागृत राहो. जिभेवरी ताबा सर्व सुखदाता, पाणी वाणी नाणी नासू नये. सर्वांचं हार्दिक स्वागत. चला मैदानामध्ये सामना सज्ज होतोय. ऑफिसर सज्ज, लेट्स प्ले, गेम इज ऑन हिअर, शो द गुड गेम. ओपनिंग बॅट्समन मैदानामध्ये सुदर्शन अँड प्रतीक अशी जोडी आणि स्ट्रायकर गोलंदाज नेहमीप्रमाणेच बबलू पाटील. जागा बनवून चेंडूला हुक केलाय. आपण पाहू शकतो स्क्वेअर ऑफ द विकेट आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू दणदण करत सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. मयूर पाटील फुकसे गावाचा डेंजर बॉलर, संघाची टाईट हाय कॉलर, संघाची टाईट हाय कॉलर, संघाची टाईट हाय कॉलर. थँक्यू. स्पर्धेचा पहिला चौकार सुद्धा बघितलेला आपण विद्यानंदच्या बॅट मधून पहिल्या सामन्यामध्ये. धावजून 18 मिनिटांनी पहिला चौकार आणि आता हा पहिला चौकार येतोय या ठिकाणी सुदर्शनच्या बॅट मधून. सुदर्शन चक्र फिरू लागला जवळ काय चेंडू, मीड ऑफ चेंडू करून ट्रॅव्हल होते वेगाने आणि शर्यत लागले, चेंडूचा विजय होतोय. बॅट वर सेकंड फॉर अस, गुड शॉट. विद्यानंची खेळी झाकून टाकतो की असं वाटू लागलं अजय सर. सुदर्शन जणू काय बॅट नाही चक्र फिरू लागलाय आणि आमच्या लाडक्या मान्यवरांचं मन जिंकू लागलाय. लागोपाठचे 2 चौकार, धावसंख्या 8 धावफलकावर आणि ते पण कोणाच्या वरती आक्रमण करतोय, बबलू पाटीलवर, जे स्वतःचं ग्राउंड आहे बबलू पाटीलचं आणि त्याच्याच ग्राउंडवरती जाऊन त्याला ते विचार करायला भाग पाडतोय फलंदाज सुदर्शन. पुन्हा एकदा सज्जा. ह्यावेळेला उचलायचं होतं परंतु बॅटची कड लागते, गुडघा टेकून लॉफ करायचं होतं ऑन साईडला. कम बॅक करतोय बबलू पाटील, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मागच्या वर्षीचा आणि बडगा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक वर्ष जो प्लेअर ऑफ द इयर ठरलाय तो बबलू पाटील आहे आपण ज्याला पाहतोय. आणि आता नुकसंच निंबोल या ठिकाणी आमच्या परिसरामध्ये या संघाने स्पर्धा जिंकली होती. शैलेश चषक पुन्हा एकदा जागा बनवून, परंतु तितकं टायमिंग नव्हतं, जागा बनवलेली परंतु बॅट आणि चेंडूमध्ये मिस टायमिंग झालं, रूम नव्हती तेवढी फार. आणि बबलू पाटीमध्ये करामत सुद्धा आहे की जर माझ्यावर ते आक्रमण केलं तर मी नक्कीच क्षमता ठेवतो थांबवण्याची, रोखून ठेवलं फलंदाजाला सुदर्शनला. पुढे सहजता ते डान्सिंग डाऊन द ग्राउंड, चेंडू हवेत आहे, एक्स्ट्रा कवच्या डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न केला होता पण तो डीपमध्ये ट्रॅव्हल होईपर्यंत वेगाने 2 धाव तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न फसेल का, नॉन स्ट्राइक एंडला धोका आणि फलंदाज बाद. दिवसा ढवळ्या चोरी अलाउड नाही या ठिकाणी. पहिला धक्का टेलर बॅट्समन पक्का, मारती और कर बोला व छक्का, नाव गाजवी तो गावाचा, आमच्या कुठचे गावाचा विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुठचे गावाचा विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुठचे गावाचा विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा. थँक्यू थँक्यू. विकेटचं पतन झालं, 2 चौकार आल्यानंतर 2 डॉट चेंडू आणि आता ह्या 5व्या चेंडूवरती विकेटचं पतन. विकेट मिळणं महत्वाचं आहे, कसंही मिळो परंतु ब्रेक थ्रू मिळून दिलं बबलू पाटीलने आणि भागीदारी अखेर फोडली. सुदर्शन बाद झाला, वन डाऊन बॅट्समन मैदानात येईल. थोडंसं स्पीडअप करा गेम, जास्त वेळ घेऊ नका. फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच तुम्ही खेळाडू कक्ष सोडा, फलंदाजांना विनंती असेल. समोर खेळाडू कक्ष आहे कैलासवासी रामदास पाटील साहेबांच्या नावाने. त्यानंतर आपण पाहू शकतो अजून प्रेक्षक कक्षसुद्धा आहेत, 2 स्क्रीन आहेत. विकी स्मृती चषक 2020 2020 युग आहे,
10 PL चं युग आहे. आता नंतर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच 5 PL चं युग येईल, 5 षटकांच्या सामने, आणि ते रंगतातच सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये. वन डॉम बॅट्समन विपुल येतोय आणि स्ट्राईकला असेल प्रतीप, ज्याने अजून सामना केला नाही बबलू पाटीलचा. बबलू पाटील सज्जा, एक 8 ते 9 पावलांचं बॉलिंग रनअप आहे, फिल्डिंग सजली आहे. P1चं षटक सुरू आहे. विकी स्पोर्ट्स कोकसे वर्सेस जय गणेश वाफाले अशी दुसरी भिडंत आजच्या पहिल्या दिवसामधील. 7 जानेवारी आजचा दिवस, मंगल दिवस, बॅटची कड, त्या ठिकाणी फ्लाइंग स्लिप, तेच चेतन आहे, वेळ नव्हता चेतनकडे थ्रो करण्यासाठी, कारण नॉन स्ट्राईकचा फलंदाज वेगाने पोहोचला. अशा प्रकारे पहिलं षटक सुद्धा समाप्त झालं. पहिल्या षटकानंतर जय गणेश वाफाळे संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 111 11 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच आम्ही अनाऊन्स करतोय आणि कॅप्टनही सज्ज राहायचं आहे. सुपर इंडियन्स तळवली विरुद्ध आई एकवीरा भादाने, दोन्ही कर्णधाराने सज्ज राहायचं आहे. जेव्हा 4th षटक सुरू होईल तो षटक संपण्याच्या आधीच तुम्ही टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे टॉससाठी. 7 जानेवारी आजचा मंगळवारचा दिवस, मंगलमय दिवस, मंगळमय सोहळा क्रिकेटच्या रूपाने आपण इथे श्रद्धांजली अर्पण करतोय आपल्या लाडक्या विकास गोपाल पाटील, लाडके विकी, जे आपल्याला 5 जून 2009 रोजी सोडून गेले, नक्की स्वर्गवासी झाले आणि लागोपाठचं 11वं वर्ष जणू काय सुरू आहे क्रिकेटरूपी सामन्यांच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी. या सर्व लाडक्या भाऊबंधूंकडून, लाडक्या गावकऱ्यांकडून, वरिष्ठांकडून कोकसे गावच्या. आणि 7 जानेवारी म्हणजे 7 आसमान 7 रंग, इंद्रधनुष्याचे 7 रंग असतात. आपण संसारामधले 7 फेरेसुद्धा मारतोय, काय महिमा आहे 7 आकड्याचा. आणि आजचा महिमासुद्धा निहाराचा आहे. 11वं वर्ष इथे सुरू केलं जात आहे विकी स्पोर्ट्स कुकसेच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्गस्थ केलं जाईल गोलंदाज बंटी असेल, सामना करेल फलंदाज प्रतीक. राईट हॅम बॅट्समन, खोलो टप्प्याचा चेंडू, आतली कड लागते, चेंडू ड्राईव्ह होते ऑन साईडला मिड विकेट डीममधून येईपर्यंत वेगाने 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. आणि बघा फेकी किती खराब आहे, बॅकअप नाही त्या ठिकाणी, कव्हरिंग नाही. आणि पाहता पाहता 3री धावसुद्धा वेगाने पूर्ण करतायत 2 फलंदाज. चांगलं दोघांचं कोऑर्डिनेशन आहे, एस्नो वेटचं कॉलिंग करतायत, कुठल्या प्रकारचं फमलिंग होत नाही आहे, कारण एक रनआउट झालं होतं. अशा प्रकारे धावसंख्या फुल ते 14 जाऊन ठेपली आहे. 14 रन्स पहिल्या सामन्यामध्ये, पहिल्या सत्रामध्ये 65 धावा कुठल्या होत्या सरस्वती खालिंग संघाने, तो सामना 46 धावाने जिंकला. या सामन्यामधली भिडंत, जसे अजय सर म्हणाले की दोन्ही पण संघ तुल्यबल आहेत. बंटी, बंडीचा चेंडू पुण्याला, खोल्या टप्प्याचा बॅक टू द बॉलर आणि झेल होता त्या ठिकाणी. तितका वेळ नव्हतं, एकाच ॲक्शनमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये झेल टिपणं बऱ्याच जणांना शक्य असतं, काही जणांना शक्य नसतं. कदाचित प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं, बारीक नजर ठेवावी लागते त्यासाठी. बंटी पुन्हा एकदा येतोय, हा उचललाय परंतु मी स्टॅमिंग आहे. विकेट कीपर चेंडूच्या खाली, बबलू पाटील स्ट्रॉंग हॅड, ज्याच्या हातातून झेल निसटणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून हात सुटणं. फलंदाज बाद. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त नंदाबाईची सवा. फ्रॉम बंटी हिअर, ओर्ध विकेट येतोय, स्टांत चांगला आहे. जेव्हा चेंडू सोडतोय तेव्हा, जेव्हा हात त्याचं कानापर्यंत येतोय त्यावेळेला तो शफलिंग पाहतोय. फलंदाज कुठल्या प्रकारच्या ॲक्शनमध्ये आहे तशा प्रकारची डिलिव्हरीज करतोय. लागोपाठ टॉससाठी यायचं आहे वाफाळे, सॉरी तळवली आणि भादाने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल मिळते या ठिकाणी. टॉससाठी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं दोन्ही कर्णधार, तळवली सुपर इंडियन्स तळवली आणि आई विकेरा भादाने, या दोन्ही कॅप्टन्सने
सज्ज रहा, कारण आता आपण स्पीडअप देणार आहे या टुर्नामेंटला. कारण कुठलाही कार्यक्रम असो सुरुवातीला आपला वेळ जातो, कारण पाहुण्यांची संख्या असते, मानवांची मांदळी असते, ते सर्व पाहावं लागतं. परंतु त्यानंतर आपण आता वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करू. आणि आपण सकाळी सत्रामध्ये सुद्धा सदुपयोगच केला, चेंडूला यासाठी चांगला वळवले आणि व्यासपीठांचीच आपण इथे शोभा वाढवत होतो. ज्यांचं नाव घेतो मान्यवर त्यांना सलामी देणारा षटकार फ्लॅट सिक्सर. जागा बनवली, बॉटम हँडचा पडवणे वापर, बॉडी वेट ट्रान्सफर केला आणि चेंडूला लॉफ्ट केलं षटकारासाठी. स्पीडअप करा टॉससाठी, या लगेचच आम्ही टॉस करून घेणार आहोत. दोन षटकं समाप्त झाली, सुपर इंडियन्स तळवली आणि आई विकिरा भादाने दोन्ही कॅप्टन्स आपण आलेला आहात आम्ही पाहतोय आपल्याला. आपण पाचारण व्हायचं आहे टॉस बॉक्समध्ये, कारण दोन षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या पाहतोय आपण मैदानामध्ये 11.0 वेगाने 22 धावा. आपले सन्माननीय कॉमेंटेटर्स सिद्दीकजी भावे साहेबांनी ह्या टुर्नामेंटसाठी सर्वांना शुभेच्छांची भडीमार केलेली आहे. आपला हार्दिक स्वागत भावे सर, वेलकम. स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि पुढे नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा, कॉमेंट्रीसाठी शुभेच्छा. आपले आदर्श आहेत, खूप काही आपण शिकतो त्यांच्याकडून, सिद्दीकजी भावे सरांकडून. व्हॉईस ऑफ भिवंडी. तिसरं षटक हाताळेल गोलंदाज भूषण. 11.0 वेगाने 22 धावा उभ्या केल्यात जय गणेश वापाळे संघाने. आजच्या दिवसातील दुसरा सामना सुरू आहे, 11:20 झालेली आहेत, होत आहेत, नक्कीच आपण कव्हर करू. आज नवीन 8 संघ येतील, उद्या येतील, परवा येतील, शेवटच्या दिवशीसुद्धा येतील, म्हणजे 32 संघ येणार आहेत या मैदानामध्ये विकी स्मृती चषक 2020. तर गोलंदाज सज्ज, बॉलिंग मार्गवरती सामना करेल फलंदाज सतीश ऑन द स्ट्राईक. मुन्ना पठाण सर आहेत, मेन पंच या षटकामध्ये, स्क्वेअर ऑफ द विकेट पंच आहेत, स्क्वेअर लेग पंच एमसीएचे उमेश केणे. ऑफिसियल्स लिफ्टन ऑफ द विकेट. हा चेंडू खोलट टप्प्याचा होता, ग्लान्स केला चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग लेगकडे, वेगाने क्षेत्रक्षक येईपर्यंत सिंगल पूर्ण आणि धोका स्ट्राईक एंडला बबलू. आता बबलूच्या हातामध्ये चेंडू, म्हणजे म्हणण्यासारखं काही कारण नाही. फलंदाज बाद, रनआउट होतो. अजून एक इथे धक्का वाफाळी संघाला. या भिवंडी शहरात आणि रायगड जिल्ह्यात संघ एक नंबर कोणाचा, संघ एक नंबर कोणाचा, आमच्या कुठचे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट. नक्कीच नक्कीच एक नंबरचा संघ या परिसरामध्ये नावाजला जातोय, विकी स्पोर्ट्स कुक्से. ओपन क्रिकेटमध्ये विकी स्पोर्ट्स कुक्से आणि महेंद्र स्पोर्ट्स हे दोन संघ, म्हणजे मी म्हणतो की रसायनशास्त्रामधील जो ज्वलनशील पदार्थ, एका बाजूला नायट्रोजन एका बाजूला सल्फर, असे विकी स्पोर्ट्स आणि महेंद्र स्पोर्ट्स या परिसरामध्ये एक मोठे दिग्गज संघ. आणि हा एक गाव एक संघ आहे विकी स्पोर्ट कुक्से, हा सुद्धा संघ या नवीन वर्षामध्ये आगाज करणारा संघ आहे. प्रथमेश येतोय नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला, फुलटॉच चेंडूला उचलता आलं नाही आहे, फक्त ड्राईव्ह केलं हलक्या हाताने. मयूर पाटील त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत सिंगल, कारण नवीन फलंदाज जेव्हा येतो त्यांनी नक्की स्ट्राईक रोटेट करणं फार महत्त्वाचं असतं, समोरच्या फलंदाला संधी देणं फार महत्त्वाचं, जो सेटल झालेला असतो, ज्याने अनेक चेंडूंचा सामना केलेला असतो त्याची नजर बसलेली असते, समजदारीचं क्रिकेट. धावसंख्या 24 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, 2 गड्यांच्या मोबदल्यात, 3 गडी बाद, माफ करा 3 गडी बाद. हा चेंडू खराब होता, समाचार घेतोय स्क्वेअर ऑफ द विकेट, काय सुरेख शॉट लगावतो, त्या ठिकाणी चेंडूला काढलं कव्हर पॉईंटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार आणि धावसंख्या फुलते, धावसंख्या वेगाने सरकते 28 फुलटा चेंडू होता लॉलीपॉप चेंडू, बॅकफूटला गेला आणि कव्हर पॉईंटमधून काढला, बंटी पाहतच राहिला होता तो. 4 रन्स ओर द विकेट. यावेळेला चेंडूला उचलाय आणि चपराक शॉट पाहतोय आपण, परंतु तितका सुरेख झेल टिपला जातोय, स्क्वेअर ऑफ द विकेट, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे.
करण पाटील फलंदाज बाद. थँक्यू. सुरुवात किती लाजबाब झाली होती या सत्राची. दोन लागोपाठचे चौकार आले होते, त्यानंतर पूर्णपणे गोलंदाज हावी ठरले फलंदाजांवर. पहिले दोन चेंडू असं म्हणू शकतो की ते फलंदाजांसाठी होते, त्यानंतरचे सर्व चेंडू गोलंदाजांसाठी होते असं वाटू लागलं जणू काय. पूर्णपणे धावांती रोख लगावला, तिथं षटक सुरू आहे, धावसंख्या स्थिर 28 आणि गडी बाद झाला चौथ्या क्रमांकाचा या ठिकाणी सतीश. आता प्रथमेच्या साथीला येतोय अंकुश नावाचा फलंदाज. पहिला चेंडू लाजबाब पद्धतीने कवरमधून काढला होता, कवर पॉईंटमधून स्क्वेअर क्रॅटच्या माध्यमातून, परंतु नंतर ऑन साईडला एक सोपा झेल देऊन फलंदाज बाद. गोलंदाज कमबॅक करून देतोय. या वेळेला बघा स्लो ओव्हर चेंज ऑफ पेस, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू अँगल होतोय ऑफस्टिकच्या बाहेर, विकेट किपरच्या हातात विसावतोय. चांगली कमिया करतोय गोलंदाजची. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा जरा एकदा. भूषणसाठी चांगला परफॉर्मन्स देतोय, कारण महत्त्वाचं षटक होतं, स्लॉग ओव्हरमधलं तिसरं षटक, चार षटकांचा सामना. या षटकापासून नक्कीच गेअर बदलले असते, परंतु ते होऊ देत नाही या ठिकाणी गोलंदाज भूषण. लिपट्यांवरती विकेट, पुन्हा एकदा स्लो ओव्हर वन, परंतु हा चेंडू लेगस्टिकला सोडून जाणार असं वाटू लागलंय. पंचांच्या हात समांतर रेषेत अवांतर धाव मिळते व्हाईटच्या रूपाने, धावसंख्या फुलते 29 धावा धाव फलकावर. पुढचे संघ आले असाल तर कर्णधार यायचे आहेत तळवली आणि भादाने, आपण आलेल्याची नोंद पण करून घ्यायची आहे. त्यानंतरचे संघ असतील अतकोली आणि वाशेरे. जो संघ येईल, जो खेळाडू येईल, त्यांनी लगेचच सुचवायचं आहे आमच्या आयोजकांशी संपर्क साधून की आम्ही आलेलो आहोत. भादान आलेला आहे, यावेळेला बघा फूट वर्किंग नाही आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकला बाहेर फक्त निघतो, अँगल होऊन निघतोय आणि बरोबर इथे पकड मजबूत करतोय गोलंदाज भूषण. तिसऱ्या षटकामध्ये फक्त अवघ्या 7 धावा बहाल केल्या, पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे धावांवरती रोख लगावण्यामध्ये सक्षम ठरला भूषण. वेल परफॉर्मन्स देतोय, धावसंख्या 29 आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय गणेश वाफाले संघाचे. सुपर इंडियन्स तळवली आई एकवीरा भादाने. जर आपण वेळेवरती आला नाही तर आमच्या मंडळाच्या वतीने पेनलाइज केलं जाईल विदाउट एनी अनाउन्समेंट. आमची टेक्निकल कमिटी सज्ज झाली आहे. टाइम इज अ मनी, यू कॅनॉट टच द सेम फ्लो ऑफ वॉटर ट्वाईस बिकॉज द फ्लो हॅज पास्ट अवे, नेवर कम अगेन. टेक बेनिफिट ऑफ एव्हरी मोमेंट ऑफ युअर लाईफ अँड एव्हरी मोमेंट ऑफ इन युअर प्ले ऑल्सो. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. गेलेला क्षण कधीच परत येत नाही, त्यासाठी वेळेची किंमत राखा, वेळ दौडू नका. शेवटचं षटक मार्गस्थ करेल गोलंदाज मयूर पाटील, सामना करेल फलंदाज प्रथमेश अंकुश. अंकुश प्रथमेशच्या बॅटमधून एक धाव आलेली आहे. आपण आत्तापर्यंत 3 चौकार पाहिले, 2 सुदर्शनच्या बॅटमधून आणि एकच चौकार जो लगावला तो सतीशने लगावला, त्यानंतर पूर्णपणे दूर ठेवले चौकार षटकारांपासून या गोलंदाजाने. मयूर येतोय ओवर द विकेट, खोलो टप्प्याचा चेंडू गोपणीसारखी बॅट फिरवली, चेंडू ड्राईव्ह होतो लॉयडीस लॉंग ऑन आणि कवर कॉर्नरच्या मध्ये. महेश त्या ठिकाणी कवर करतोय, सुरेखरित्या पेट्रोलिंग करतात क्षेत्रक्षक. ऑन साईडला महेश आहे, वायडीस लॉंग ऑन आणि कवर कॉर्नरच्या मध्ये. डीप मिडविकेटला करंट दिसतोय, लॉंग ऑफला सुद्धा क्षेत्रक्षक तैनात आहे. पेट्रोलिंग करत असताना सिंगल मिळाली, या ठिकाणी धावसंख्या 30 जाऊन पोहोचली आहे. सुपर इंडियन्स तळवली संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. जर आपण इथे 2 मिनिटात आला नाही तर तुम्हाला इथे दंडाला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा खोलट टप्प्याचा ब्रह्मास्त्र वापरतोय, त्या ठिकाणी स्वतःला आवरलं सावरलं बबलू पाटीलने, कारण गरज नव्हती थ्रो करायची आणि बरोबर जाणलं की एक धाव जाऊ दे, परंतु ओव्हर थ्रो नसावं कारण कवरिंग नव्हतं. सिंगल मिळते, धावसंख्या 31 धाव फलकावर. जय गणेश वाफाले संघ प्रथम फलंदाजी करतोय, कारण टॉस जिंकला होता तो विकीस्फोट कुकसे संघाने. पहिल्या सामन्यामध्ये 65 धावा आल्या होत्या, परंतु या सामन्यामध्ये धावांपासून वंचित ठेवलंय पंचांकडे अपील, परंतु पंच सांगतात की हा चेंडू ऑफस्टिकला सोडून जाणारा होता. उमेश केणे सर, येस, एक धाव मिळते, धावसंख्या 1 फुलते, 32 धावा धाव फलकावती. माझ्या सोबतीला स्कोरर आहेत अजय पाटील सर, राहुल पाटील सर, राहुल पाटील मॅन फ्रॉम कुकसे, पाठीचा कणा स्कोरर, म्हणजे जशी स्कोरिंग तसे आमचं प्रक्षेपण, धावतं वर्णन. माजी सरपंच दीपकजी पाटील साहेबांचं आगमन,
आपलं हार्दिक स्वागत. खुल्या टप्प्याचा चेंडू श्रेष्ठीला आदळतोय. पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय ऑन साईडला हळूहळू, परंतु हळूहळूच सिंगल मिळते. तसेच गणेश माळी साहेब उद्योगपती मागे साहेब उद्योगपती आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. लेग बाईकच्या रूपाने एक धाव आली धाव फलकावरती 33 धावा. जय गणेश वाफाळे संघ इथे फलंदाजी करत. पुढचा चेंडू मयूरचा हा चेंडू बॅक टू द बॉलर. चांगला फटका चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनला स्क्रीनच्या समोर. फेकी सुद्धा झाली होती परंतु त्या दरम्यान वेगाने 2 धाव पूर्ण करतायत फलंदाज. आणि तिसरी धाव घेतली जाईल का पाहायचं आहे. येस इट्स अ कम्प्लीटेड गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंच डिस्कस करतील. 33 धावा झाल्या होत्या आणि अशा प्रकारे ह्या 2 धावा फक्त अधोरेखित केल्या जाणार आहेत. आमच्या स्कोरच्या माध्यमातून पंचाने इशारा केला 2 धावा फक्त मिळतील वाफाले संघाला. धावसंख्या 35 वर जाऊन ठेपली आहे. आपण लगेच नाणेफेक घेणार आहोत. टॉस बॉक्समध्ये अजय घरच सज्ज आहेत कारण शेवटचा चेंडू असेल मार्गस्थ मयूर पाटील याचा. ह्या सतरातील शेवटचा चेंडू पाहतो आपण. सामना करील फलंदाज. ओ हो दांडी गोल क्लीन बोल. तर शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन केलं मयूर पाटीलने. अशा प्रकारे सर्व षटक समाप्त झाली जय गणेश वाफाळा संघासाठी. धावसंख्या इथे 4 गड्यांच्या मोबदल्यात झाली होती 35 म्हणजे 36 धावांचं लक्ष ठेवलंय विकी स्पोर्ट संघापुढे. हा सामना जिंकण्यासाठी 9.0 वेगाने रिक्वायरमेंट असेल. येस बॅक टू द कॉमेंट टॉस बॉक्स. ओके सर थँक्यू सो मच मनोज कारवे सर. सुपर इंडियन्स तळवली संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे अथवा आपल्या संघाला पेनलाइज करण्यात येईल. टॉस बॉक्समध्ये प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक पोहोचलेला आहे. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील तिसऱ्या सामन्याची नाणेफेक आपण टॉस बॉक्समध्ये थोड्याच वेळात या ठिकाणी करणार आहोत. सुपर इंडियन्स तळवली विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट्स भादाणे. पुन्हा एकदा विनंती करतो तळवली टीमच्या कॅप्टनला आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे. तर वेळेवरती येण्याचा प्रयत्न करा. जे जे संघ ही स्पर्धा पाहत असतील लाईव्हमध्ये त्यांना विनंती असेल की आपण वेळेच्या आधी पोचण्याचा प्रयत्न करा. सामना सुरू असलेल्याची पहिली इनिंग संपता संपता आपण पोचणं गरजेचं आहे टॉससाठी. असा रूल आहे, असे नियम आणि अटी असतात टेनिस क्रिकेटमध्ये. तर आपण पृथक करून पाहूया. कल्पेशच्या षटकामध्ये 11 धावा गेल्या. बंटीने षटक हाताळलं 11 धावांसाठी. त्यानंतर भूषणजी षटक हाताळलं, एक विकेटसुद्धा पटकावली 7 धावा. त्यानंतर पूर्णपणे धावांवरती रोख लगावला आणि मयूर पाटीलचं षटकसुद्धा सुरेख होतं फक्त 6 धावांसाठी. अशा प्रकारे 35 धावा इथे अधोरेखित केल्या आणि 36 धावांचं लक्ष ठेवलं आहे विकी स्पोर्ट्स संघापुढे. हा सामना जिंकण्यासाठी आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये विकी स्मृतीचषक 2020च्या माध्यमातून. भली मोठी स्पर्धा या परिसरामध्ये. नवीन वर्षाचा शुभारंभ या सुंदर क्रीडानगरीवरती जिचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुक्स आहे. प्रथम पारितोषिक स्पर्धेचं 70,070 रुपये आणि भव्य चषक. द्वितीय पारितोषिक आहे 33,333 रुपये आणि भव्य चषक. तृतीय पारितोषिक आहे 11,111 रुपये आणि आकर्षक चषक. आणि चतुर्थ पारितोषिक आहे स्पर्धेसाठी 11,111 रुपये आणि भव्य चषक. त्यानंतर आपण पाहू शकतो मालिकावीरसाठी LED TV दिली जाणार आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जो खेळाडू ठरेल त्यासाठी. उत्कृष्ट फलंदाजसाठी गार गार वारा देणारा कूलर मिळणार आहे. थंडीचे दिवस आहेत परंतु थंडी लागत नाही, गरमच होते. त्यासाठी तुम्हाला नक्कीच ते उपयोगी पडेल कूलर. आणि उत्कृष्ट गोलंदाज यासाठी सुद्धा कूलर असणार आहे. 32 संघ या 4 दिवसांमध्ये आपण पाहणार आहोत ह्या सुंदर मैदानावरती. कमांड इज थँक्यू थँक्यू थँक्यू. एक सेकंड थांब. 3 धावांनी इथे पेनलाइज केलं गेलेलं आहे सुपर इंडियन्स तळवली संघाला. याची नोंद घ्या. सुपर इंडियन्स तळवली संघाला 3 धावांची पेनल्टी आकारण्यात आलेली आहे आमच्या टेक्निकल कमिटीकडून कडून. ही नोंद घ्यायची आहे. आपण आला असा तर लगेच टॉससाठी सुद्धा यायचं आहे परंतु
तुम्हाला 3 धावांची पेनल्टी लगावण्यात आलेली आहे, नाहीतर त्यामध्ये आता प्लस प्लस केले जाणार आहे, ॲडिशन्स केले जातील, कारण मायनस केलं जात नाही कधी, प्लस केलं जाणार आहे याची सुद्धा नोंद घ्या. आता 3 धावा आहेत, त्यानंतर पुढे 5 होऊ शकतील, 7 होऊ शकतील, 10 होऊ शकतील. खबरदारी घ्या, काळजी घ्या आणि लवकरात लवकर या. तर सामना दुसऱ्या सत्रामध्ये जातोय. पहिलं सत्र समाप्त झालं. 36 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण करेल विकी स्पोर्ट्स कुक्षे संघ की जय गणेश वाफाले संघ 35 धावा डिफेंड करेल, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी माझ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये निमंत्रित करतोय माझ्यासोबतीला असलेले समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी मॅन फ्रॉम किरवली अजय गरज सर यांना, की आपण या आणि ह्या धावत्या इनिंगचं प्रक्षेपण करा. मी थोडा वेळ थांबतो, आपण पात्र प्रेक्षक विकी स्मृती चषक 2020. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोज कारवे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विकी स्मृती चषक 2020 आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि दुसरी मॅच, एक मोठी मॅच आपल्यासमोर रंगते. चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये आपण पाहिली आहे. पहिल्या सत्रामध्ये विकी स्पोर्ट्स कुक्सी संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचा आयोजक संघ, अतिशय सुंदर आयोजन आणि तेवढंच सुंदर क्रिकेट या संघाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. जय गणेश वाफाळे संघाच्या फलंदाजांनी मी म्हणेन की थोडंसं निराश केलं. सुरुवात खूप चांगली झाली होती, पहिल्या 2 बॉल्सवर 2 चौकार सुदर्शनच्या बॅटमधून कॅप्टनने चांगली सुरुवात केली होती, मात्र चौथ्या बॉलवर 5व्या बॉलवर डावामध्ये आपण पाहिलं की धावबाद झाला संघनायक सुदर्शन आणि त्यानंतर कुठेतरी वाफाळे संघाची पडझड होताना पाहायला मिळाली. सलामीची जोडी खेळपट्टीवर आली, कल्पेश आणि बंटी दोघेही बंधू, बबलू आणि बंटी. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय प्रतीक विशे, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, भरपूर स्पर्धा या खेळाडूंनी देखील गाजवलेल्या आहेत. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, अखो टप्प्याचा बॉल, उसळता बॉल होता, चांगल्या बॉलने सुरुवात केली आहे गोलंदाज प्रतीकनं. निश्चितच एक योजना बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघ पडगा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर खूपच बलाढ्य संघ आहेत. टार्गेट फार मोठं नाही आहे, 36 धावांचं टार्गेट आहे, मात्र एक फायटिंग स्कोर निश्चितच उभा केला आहे या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना वाफाळे टीमने. तर संघर्ष तर केलाच जाईल. बबलू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज, पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, जागा बनवली, सुंदर फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ सीमारेषेकडे. लॉंग ऑनचा खेळाडू सतीश काठोळे चेंडूवर पोहोचलाय, चांगले क्षेत्ररक्षण, मात्र तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी बबलूकडे. या 2 धावांनी बबलू आपलं अकाउंट ओपन करतोय, संघाचं देखील खातं उघडलं जातंय. प्रतिषटक 9 सरासरीने फक्त धावा जोडायचे आहेत, प्रत्येकी 4 षटकांची लढत आहे आणि 4 किंवा 5 षटकांचे जेव्हा सामने असतात तेव्हा निश्चितच 10 कमी सरासरी जर तुम्हाला बनवायची असेल तर तुमचं थोडंसं पारड जड मानलं जातंय. परंतु प्रतिस्पर्धी संघ एक लढवय्या संघ आहे, कधीही पलटवार करू शकतो. कोलो टप्प्याचा बॉल यावेळेस ऑनसाईडला तटवलाय चेंडू, डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पवन आहे त्या ठिकाणी एक उत्कृष्ट फिल्डर. आउटफील्डमध्ये या सत्रामध्ये खूप चांगली कामगिरी वाफाळे संघासाठी करताना दिसतोय पवन. सिंगल येते, सिंगलने धावसंख्या 3 जाऊन पोहोचली आहे. आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये. पहिला बॉल अखोट टप्प्याचा होता, त्यानंतर थोडासा पुढे चेंडू ठेवला आणि त्यानंतर तिसरा बॉल जास्त खोलवर टप्प्याचा होता, म्हणजे चेंडूच्या लांबीमध्ये विविधता पाहायला मिळालेली आहे. बदल करताना दिसतोय गोलंदाज. फलंदाजासाठी प्रेडिक्टेबल होत नाही आहे आणि हे देखील एक प्रकारे मी म्हणेन की प्रतीकच्या यशाचं गमक आहे. सध्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बंटी, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे, बॅटची आतली कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला आहे पवनकडे. ओहो हो, पवनकडून चूक घडते, हेच तर क्रिकेट आहे. कधी कधी चांगल्या चांगल्या क्षेत्रक्षकांकडून देखील चुका घडत असतात, चांगले चांगले फलंदाज चुकीच्या पद्धतीचे स्ट्रोक्स खेळत असतात आणि बाद होत असतात. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. जयदुर्गा चषकामध्ये उत्कृष्ट क्षेत्रक्षकाचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू अर्थातच पवन, मात्र त्याच्याकडून चूक घडली. धावसंख्या बिनबाद 5. स्विंग अँड मेस, चेंडू बॅटवर येत नाही आहे, चेंडूच्या लाईनमध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, एक किफायती षटक, पॉवरप्लेचं षटक आहे आणि पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणं तेवढं सोपं काम नसतं, फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात. सध्या आपण पाहतो एक लॉंग ऑनला खेळाडू आहे आणि एक खेळाडू डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये, थोडासा स्क्वेरिश मिडविकेट म्हणावा लागेल, आणि बाकीचे सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा प्रतीक राईट आर्म राऊंड द विकेट. वारंवार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे जातो आहे, विकेट कीपरकडून थोडीशी चूक घडली आहे, मात्र बॅकअप चांगलं मिळतं आहे त्या ठिकाणी अंकुश जाधवच्या माध्यमातून. कुठलीही धाव या चेंडूवर मिळत नाही आहे. सलग दुसरा निर्धाव चेंडू या पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आहे. अतिशय संत सुरुवात विकी स्पोर्ट्स कुकसी संघाची. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल बिनबाद 5. येस थँक्यू. आपण व्यासपीठावरती वळतो आहे. मी विनंती करतो आहे सन्माननीय जीवनदादा पटेल यांना आपण आपल्या शुभहस्ते सन्मानित करावं. माझी सदस्य जांभूळपाडा गावचे सन्माननीय दीपक पारधी साहेबांना टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय दीपकजी पारधी साहेब माझी सदस्य जांभूळपाडा ह्या व्यक्तिमत्वाला आपण इथे सन्मानित करतो आहे जीवनदादा पाटील यांच्या शुभहस्ते. माईची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे एक रोपटं दिलं जाईल, त्याची काळजी घ्यायची आहे रोपट्याची. ऐश्वर्याची आठवण आहे. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय कुकसेगावचे गणेशजी मागे साहेब. मी पुन्हा विनंती करतो आहे जीवनदादा पाटील यांना आपण आपल्या शुभहस्ते सन्मानित करावं गणेशजी मागे साहेबांना आपल्या व्यासपीठावरती. टाळ्यांच्या गजरामध्ये इथे स्वागत सन्मान केला जातो आहे गणेश मागे साहेबांचा, कुकसेगावचे आपले नागरिक व्यक्तिमत्व जीवनदादा पाटील यांच्या शुभहस्ते. शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि रोपटं बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू मनोज कारवे. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेमध्ये अफलातून गोलंदाजी प्रतीक विशेच्या माध्यमातून आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी वाहुली एंडकडून सज्ज होतो आहे प्रथमेश, एक युवा गोलंदाज ज्याने खूप प्रभावी मारा केला या सत्रामध्ये. या दोन संघांमध्ये या 2019-20 सत्रामध्ये 2 सामने यापूर्वी झालेले आहेत आणि स्कोर लाईन आपण जर पाहिली तर 1-1 अशी बरोबरी आहे. एक सामना जिंकला विकी स्पोर्ट्स कुकसी संघानं, अंतिम सामना होता तो जयदुर्गा चषकाचा, आणि त्यानंतर विकास स्मृती चषक आतकोली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये पराभवाची कुठेतरी परतफेड करण्यामध्ये यशस्वी ठरला होता वाफाळी संघ. आज दोन्ही संघांमध्ये हा 3रा सामना आहे. अकोटप्प्याचा बॉल पुल केलाय बबलू पाटीलच्या बॅटमधून, सुंदर फटका, चांगला प्रयत्न फिल्डरचा, मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार संघाचा कॅप्टन बबलू पाटील आहे तो ऑलराऊंडर, ना संघाचा भार आहे त्याच्यावर, संघाचा भार आहे त्याच्यावर, संघाचा भार आहे. थोडंसं प्रेशर वाढलं होतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन्ही फलंदाजांवर, मात्र ते प्रेशर रिलीज करतोय बबलू पाटील. चौकार षटकार लगावण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज, कित्येक वादळी खेळी केलेल्या आहेत आपल्या संघासाठी बबलूने. पहिला बॉल होता प्रथमेशचा, अखो टप्प्याचा बॉल होता आणि त्या बॉलचा भरपूर फायदा उचलला आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेनं सुंदर पुलचा प्रहार 6 धावांसाठी. सतीशने पुरेपूर प्रयत्न केला होता, मात्र थोडासा चेंडू फिल्डरच्या आवाक्या बाहेर होता आणि चेंडू निघून गेलाय 6 धावांसाठी. या डावातील पहिला षटकार, धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते बिनबाद 11. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा अखो टप्प्याचा बॉल, यावेळेस मात्र दिशा थोडी बदलली होती, परंतु वाईट बॉल, दिशा भरकटली जाते. 1 for the overचा इशारा देखील पंच उमेश केणे करतायत. पंच उमेश केणे सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेत, तर स्क्वेअर लेग पंच म्हणून भूमिका पार पाडतायत शापूरचे मुन्ना पठाण. अतिशय दक्ष पंच आहेत, खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून, दोन्ही पंचांचा विचार केला तर खूप चांगलं क्रिकेट देखील त्यांनी दाखवलेलं आहे जेव्हा ते खेळायचे, आणि आता खूप चांगली कामगिरी पंचांच्या भूमिकेत असताना साकारतायत. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल, डीप बॅकवर्ड पॉईंटला एक खेळाडू ठेवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा जो खेळाडू सीमारेषेवर होता तो आतमध्ये आलाय. अकोटप्प्याचा बॉल ऑफ साईडला, सुंदर फटका, चेंडूला कट केलंय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी बबलू पाटीलच्या बॅटमधून सुरेख चौकार. बबलू पाटील हुकमी बॅट्समन, मारी तो षटकार, ना बॉल जातो ग्राउंड च्या आर पार, बॉल जातो ग्राउंड च्या आर पार, बॉल जातो ग्राउंड च्या आर पार. त्यांचा दरारा सगळ्या संघात, जोश क्रिकेटचा अंगात, नाव गाजवी ती गावाचा, नाव गाजवी ती गावाचा. गोलंदाज प्रथमेशला सूर गवसताना दिसत नाही आहे या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. खूप मोठी जबाबदारी होती कारण जास्त धावा वाचवण्यासाठी नव्हत्या, मात्र चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी. स्क्वेअर कटचा खूप चांगला वापर केला आहे बबलूने. आपला क्लास दाखवतो आहे, आपल्या फलंदाजीचा क्लास दाखवतो आहे बबलू पाटील. पुढचा बॉल
हा बॉल चांगला बॉल होता, मात्र तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं हलक्या हाताने चेंडू तटवलाय वायडिश मिडॉनकडे. सेन्सिबल फलंदाजी म्हणावी लागेल. आखो टप्प्याचे बॉल मिळाले तेव्हा चांगले प्रहार केले, मोठमोठे फटके मारले आणि त्यानंतर चांगल्या बॉलवर सन्मानजनक परिस्थितीमध्ये चेंडूला ढकलून दिला आणि एक धाव पूर्ण केली आहे. स्ट्राईक रोटेट करतोय बबलू. धावसंख्या बिनबाद 17. 36 धावांचं टार्गेट. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा प्रतीकने खर्च केले होते, मात्र हे षटक खूप महागडं पाहायला मिळत आहे. सुरेख ऑफ ड्राईव्हचा फटका, मात्र डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफच्या दिशेनं एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाज बंटीला. दोन्ही बंधू सध्या खेळपट्टीवर आपल्याला दिसत आहेत आणि बंधूंच्या भरपूर जोड्या आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलेले आहेत. स्टीव्ह मार्को ऑस्ट्रेलियासाठी असतील किंवा फ्लावर ब्रदर्स झिम्बाब्वे संघाकडून, त्यांनी देखील एक काळ गाजवला. भारतीय संघासाठी पठाण ब्रदर्स, त्यांनी देखील काही काळ गाजवला. आणि आता आपण पाहतोय पडगा परिसरामध्ये हे दोन बंधू. चांगला फटका, मात्र फटका फसलाय त्या ठिकाणी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर होता, कुठलीही चूक केली नाही रोशनने. फलंदाज बाद बबलू पाटील. थँक्यू. तर टॉसबॉलकडे वळतोय मी. विनंती करतोय सन्माननीय माजी सरपंच भोईरपाडा गावचे दिगानू भोईर साहेबांना आपण यायचं आहे, तसेच माजी उपसरपंच सन्माननीय भोईरपाडा गावचे गणेशजी राऊत साहेब आपण सुद्धा या टॉसबॉक्समध्ये. आम्ही आपल्या शुभ हस्ते टॉस करू इच्छितो. गणेशजी राऊत साहेब आणि दिगंबर भोईर साहेब आपण यायचं आहे टॉसबॉक्सकडे. ह्या महत्त्वपूर्ण लढतीसाठी आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. आपण पाहू शकतो सुंदर टॉस निर्माण केला आहे. संकल्पना बघा किती सुरेख आहे. एका बाजूला विकी स्पोर्टचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला आपले पॅकर सन्माननीय स्पोर्टचे मालक रुपेशदादा पाटील. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. सामना रंगणार आहे सुपर इंडियन्स तळवली विरुद्ध आई किंवा भादाने. कॉल दिलाय भादाने संघाने, विकी स्पोर्ट्स कॉल दिलाय, परंतु कॉल जिंकलाय तळवली संघाने. मी विनंती करतोय आपण व्यासपीठाचा आनंद घ्या, ताबा घ्या. मान्यवर आपले लाडके गणेशजी राऊत आणि दिगंबर भोईर. तर तळवली संघ जगदीश, मोठी स्पर्धा आहे या ठिकाणी. आपण पाहतोय विकी स्पोर्ट्स 2020 कशा प्रकारची रणनीती आखून आली त्या स्पर्धेमध्ये. याआधी तुम्ही कधी आला होतात या टुर्नामेंटसाठी? नाही, हा फर्स्ट टाइम. जिंकण्याचा मानस असेल तुमचा आणि पूर्णपणे ब्रिगेड घेऊन आलेला आहेत जे तुम्ही ह्या हंगामामध्ये खेळत असाल ती पूर्णपणे टीम घेऊन आलेला आहात का? हो, नक्कीच. ओके, टॉस जिंकला निर्णय काय असेल? शतरक्षण. समोरचा संघ आहे आपल्यामध्ये तळवली आणि आपण आहात भादाने. शैलेश, तळवलीच्या संघाविरुद्ध तुला दोन हात करायचे आहेत. प्रथम तर तुला फलंदाजी करावी लागणार आहे. 4 षटकांचा सामना असेल, किती धावांचं लक्ष इथे ठेवू इच्छिता? 40 पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. अशा प्रकारचं टुर्नामेंट तुम्ही या परिसरामध्ये कधी अनुभवता? कशा प्रकारचं नियोजन वाटतंय? खूप चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी आहे, त्यावेळी धन्यवाद. याआधी तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळलेला आहात? हा, खेळलेला आहे मागच्या वर्षी. आता ह्या 2020 स्पर्धा जिंकण्यासाठी तुमच्याकडे पूर्णपणे ब्रिगेड आहे उपलब्ध की काय? उनिवा जाणीव आहेत, संघ पूर्णपणे आलेला आहे तुमचा? हो, पूर्णपणे संघ आहे आणि आमच्याकडे ती क्षमता आहे, आम्ही ही स्पर्धा जिंकू शकतो असा प्रयत्न असेलच आमचा. ओके, ऑल दी बेस्ट. तर या ठिकाणी न्यूज रूम मध्ये न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. ओके, टॉस जिंकला आहे आई विक्रा भादाने संघाने. प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे, फलंदाजासाठी निमंत्रित केले सुपर इंडियन्स तळवली संघाला. थँक्यू व्हेरी मच. आणि थंडा थंडा कूल कूल कोणाचे शुभ असते? कोणाच्या शुभ असते? या ठिकाणी थम्सअप. कुछ मिठा हो जाए नाही, कुछ तुफानी करते, आज कुछ तुफानी करते आणि मिरिंडा. थँक्यू मनोज कारवे. थँक्यू. मॅचकडे, मॅच खूप रंगतदार अवस्थेत. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असं समीकरण आपण पाहतोय. विकी स्पोर्ट्स कुक्सी संघासमोर धावफलकावर 19 धावा झालक्त आहेत एक गड्याच्या मोबदल्यात. नवीन षटक घेऊन रोशन. मयूरने चेंडूला लॉफ्ट केलाय, चेंडू हवेत आहे, भरपूर उंच गेलाय, उंची जास्त, अंतर कमी आणि झेल सुटतोय. सतीश काठोळेकडून चूक घडली आहे. धावचितची देखील संधी, मात्र ती देखील गमावली जाते. अतिशय स्लॉपी वर्क मी म्हणेन वाफाळे संघाच्या माध्यमातून. सतीश काठोळे निराश, संपूर्ण संघ निराश, पाठीराखे निराश वाफाळे संघाचे. या चेंडूवर मिळत आहेत 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते 1-21. एक प्लस पॉईंट आपण पाहिलं तर फक्त एकच फलंदाज बाद झाला आहे कुक्सी संघाचा. आणि स्वतःच्या घरच्या मैदानावर देखील हा संघ खेळत आहे. स्वतःच्या घरच्या मैदानावर कुठल्याही संघाला पराभूत करणं
विपक्षी संघांसाठी थोडं कठीण काम असतं, मात्र चांगले प्रयत्न गोलंदाजांकडून होताना दिसत आहेत. कोलवा टप्प्याचा बॉल यॉर्कर लेन चेंडूला खणून काढलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, एकदा पूर्ण केली जाते, दुरून फिल्डर आलाय, चांगली फेकी, अपील होते त्या ठिकाणी, मात्र अपील पंच फेटाळतायत. दोन धावा कंप्लीट. अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न केले जात आहेत या ठिकाणी फलंदाजांकडून देखील. भरपूर जोखीम होती या दुसऱ्या धावेमध्ये, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. पहिल्या बॉलवर देखील दोन धावा, दुसऱ्या बॉलवर देखील दोन धावा, धावसंख्या पोहोचली आहे 23 वर. आता समीकरण 10 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. तसं पाहायला गेलं तर समीकरण सोपं दिसतं आहे, मात्र ज्या पद्धतीनं रोशन गोलंदाजी करतो आहे निश्चितच तेवढं सोपं काम नसेल फलंदाजांसाठी. पहिल्या षटकामध्ये अफलातून मारा आपण पाहिला प्रतीकचा, त्यानंतर मात्र प्रथमेशचं जे षटक होतं ते थोडं महागडं राहिलं. 14 धावा खर्च केल्या, एक गडी निश्चितच बाद केला, महत्त्वाची विकेट मिळवली, बबलू पाटीलला बाद केलं फुलटॉस चेंडूवर, सीमारेषेलगत झेल देऊन तंबूत परतला बबलू. आणि आता खेळपट्टीवर मयूर पाटील विथ बंटी, नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू फ्लिक केलाय, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगकडे, प्रतीक चेंडूवर येतोय, यावेळेस फक्त एकच धाव घेण्याची संधी. वारंवार खोलवर टप्प्याचे चेंडू टाकतोय, बुंधा मारण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. आपण पाहायला गेलो तर रोशन हा छोट्या चणीचा खेळाडू आहे, हाईट त्याची कमी आहे, मात्र त्याच्याकडून भरपूर मोठी फाईट पाहायला मिळत आहे आणि प्रभावी खेळ त्याने दाखवलेला आहे या सत्रामध्ये, या षटकामध्ये देखील प्रभावी मारा. यावेळेस मात्र चुकीच्या पद्धतीचा चेंडू, जोरदार फटका, चेंडू जातोय डीप कव्हर, सीमारेषा पार, अफलातून षटकार. खूप चांगली गोलंदाजी करत होता खोलवा टप्प्याचे चेंडू टाकत होता, चांगलं प्लॅनिंग होतं, मात्र यावेळेस आपण पाहिलं की काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. अखूट टप्प्याचा बॉल, भरपूर वाईट चेंडू होता, शॉर्ट वाईट अँड पनिश, ऑन साईडला फिरकावून देण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडू बॅटवर आला नाही, निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर 1-30, अजूनही 6 धावांची आवश्यकता, चेंडू शिल्लक आहेत 7, म्हणजेच लेस दॅन रन बॉल इक्वेशन अतिशय चांगल्या स्थितीत आपण पाहतोय विकी स्पोर्ट्स कुकचे टीमला. यानंतर सुपर इंडियन्स चळवळी विरुद्ध आईकविरा भादाणे अशी महत्त्वाची लढत. अकोटप्प्याचा बॉल हुक केलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार, विजयी फटका बंटी पाटीलच्या बॅटमधून, विकी स्पोर्ट्स कुकचे संघ विजयी. क्रिकेट संघाचा आमच्या कुकचे गावाचा विकी स्पोर्ट्स, क्रिकेट संघाचा आमच्या कुकचे गावाचा विकी स्पोर्ट्स, क्रिकेट संघाचा आमच्या कुकचे गावाचा विकी स्पोर्ट्स, क्रिकेट संघाचा. हार्दिक अभिनंदन विकी स्पोर्ट्स कुकचे संघ, रुपेश दादा पाटील अँड हार्ड लक जय गणेश वाफाळे. वाफाळे संघाचं आव्हान या स्पर्धेतून संपुष्टात आलं आहे, कारण ही स्पर्धा नॉकआउट स्वरूपाची स्पर्धा आहे, प्रत्येक सामना तेवढाच महत्त्वाचा आहे. अंतिम फेरी जर गाठायची असेल तर प्रत्येक सामना तुम्हाला जिंकावाच लागेल, एक सामना जर गमावला तर तुमचं आव्हान संपुष्टात येईल. अशा प्रकारची ही स्पर्धा विकी स्पोर्ट्स कुक्सचे आयोजित विकी स्मृती चषक 2020 आणि यजमान संघानं 9 गडी राखून एक भव्य विजय संपादन केला आहे या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. आपण जाऊया सामनावीर खेळाडूकडे आणि या सामन्याचा सामनावीर खेळाडू आहे ज्यानं अफलातून गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी, डेथ ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला होता, त्याचप्रमाणे फलंदाजी करत असताना महत्त्वाच्या 6 धावा देखील जोडल्या आपल्या टीमसाठी, आपला अष्टपैलुत्व सिद्ध करणारा खेळाडू अर्थातच विकी स्पोर्ट्स कुकचे संघाचा मयूर पाटील. मॅन ऑफ द मॅचचे जे पुरस्कार आहेत ते देण्यासाठी मी पाहुण्यांना विनंती करतो. सर्वप्रथम सन्माननीय खंडूमाळी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करायची आहे. मयूर पाटीलने काही दिवसांपूर्वीच झालेल्या मुख्यमंत्री चषकामध्ये सिटी क्रिकेटमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती आपल्या टीमसाठी. त्यानंतर सन्माननीय बळीराम माळी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुढील गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. सो वेल डन, वेल प्लेड मयूर पाटील, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. तर दुसरा सामना या ठिकाणी समाप्त झाला आहे. मित्रांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका, हे ग्राउंड सोडून किंवा जे GTC माध्यमातून ही स्पर्धा ऑनलाईन पाहत आहेत त्यांनी चॅनल बदलू नका, कारण लगेच आपल्यासमोर तिसरी मॅच येते, सुपर इंडियन्स चळवळी विरुद्ध
आई एकवीरा स्पोर्ट्स भादाणी।